प्रत्येक दिवशी जवळपास एकशे पन्नास सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकेल इतक्या क्षमतेचे चौदा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प जिल्ह्यात उभारले जात आहेत यामुळे लवकरच कोल्हापूर जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला आयसोलेशन हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची उपलब्धता व्हावी यासाठी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आयसोलेशन हॉस्पिटलच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे सुमारे ऐंशी लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे एक हजार ऐंशी क्युबिक मीटर क्षमतेचा हा प्लांट असून आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या प्लांटचं उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून कावीळसह साथीच्या रुग्णांसाठी आधारवड असलेलं हे हॉस्पिटल कोरोनाच्या संकट काळात सुद्धा सर्वसामान्यांसाठी मोठा आधारवड ठरेल असा विश्वास नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला प्रत्येक दिवशी जवळपास एकशे पन्नास सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकेल इतक्या क्षमतेचे चौदा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प जिल्ह्यात उभारले जात असून लवकरच कोल्हापूर जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण असेल असंही नामदार सतेज पाटील यांनी यावेळी नमूद केलं कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील आमदार चंद्रकांत जाधव आमदार जयंत आसगावकर महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे माजी महापौर निलोफर आजरेकर माजी उपमहापौर संजय मोहिते माजी नगरसेवक शारंगंधर देशमुख मधुकर रामाणे अश्विनी बारामते मृषाली दुर्वास कदम अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई उपायुक्त निखिल मोरे आदी उपस्थित होते